ओके, लाइव है अपन। क्लियर? चलो गुड इवनिंग, गुड इवनिंग। कौन कौन आला है? अक्षु गुड इवनिंग, प्रीतम, सोमा, शेख, रैया, हाय, शुभम गुड इवनिंग। चलो गुड इवनिंग सुदर्शन। शेयर करा एकदा सेशन, शेयर करून द्या एकदा सेशन, शेयर करून द्या एकदा। चलो शेयर करतो मी एकदा। चला ओंकार, यस के, राजा, दामिनी, निलेश, श्वेता, धनश्री, कन्फ्यूज्ड, सुदर्शन, श्राव, अश्विनी, शुभम। चलो क्लियर, एक सेकंड जस्ट मैं शेयर करता हूँ। ओके चलो घ्यायचा फर्स्ट क्वेश्चन घ्यायचा। गुड इवनिंग सोनाली, प्रणीत, हरीश सर, रिझल्ट कधी लावतील? रिझल्ट लागेल लवकरच, उद्या लागेल बहुतेक। रिझल्टची वाट नका बघू, लगेच लागतो रिझल्ट। ठीक आहे, रिझल्टची वाट बघू नका, रिझल्ट लगेच लागतो। चलो चला स्टार्ट करू। पहिल्या क्वेश्चनचा आन्सर सांगा मला। पहिल्या क्वेश्चनचा आन्सर सांगा, बघा सांगा। चला वैभव गुड इवनिंग। सोनाली लागेल रिझल्ट, संडेला पण लागतो का सर? हो संडेला पण लागतो, असं काही नसतं। प्रगती गुड इवनिंग। चलो बघा, काहींच ए येतंय, काहींच बी येतंय, काहींच डी येतंय, तुम्हाला कशाला प्रीचा रिझल्ट पाहिजे भाई? मेसचा करा अभ्यास, रिझल्ट लागेल तेव्हा लागेल। ओंकारच डी, हायेस्ट पॅट परसेंट आणि एस एन एफ, सॉलिड नॉट फॅट परसेंट कॅन बी फाउंड इन हायेस्ट। बी आलंय सर्वांचं, कुणाचं बी आलं होतं? ए आलं होतं शिवानी, सी आलं होतं विश्वजीत। असं नका करू, 4.5 फॅट। बघा जर्सी मध्ये ॲव्हरेज मिन पोझिशन बघा, ह्याच्यातलं टोटल सॉलिड महत्वाचं नाही आपल्यासाठी। ठीक आहे, टोटल सॉलिड महत्वाचं नाही आपल्यासाठी, यामधलं फॅट महत्वाचं आहे। ॲव्हरेज ॲप्रॉक्स 5% फॅट असते, प्रोटीन ॲप्रॉक्स 4%, सॉलिड नॉट फॅट हे खूप महत्वाचं आहे। ठीक आहे, ते 10% असतं ॲप्रॉक्स, आणि लॅक्टोस महत्वाचं आहे, ॲश वगैरे हे महत्वाचं नाही आपल्यासाठी। ठीक आहे, इथं काय आन्सर येईल? जर्सी। ठीक आहे क्लिअर, जर्सी जर्सी, हे बघा ही जर्सी बघून घ्या, ही जर्सी बघून घ्या। ओके क्लियर का? घ्यायचा नेक्स्ट, नेक्स्ट घ्यायचा।
चलो नेक्स्ट सांगा सेमच आहे काही. अरे सॉरी सेम आली. हा फोटो इग्नोर करा, चला घ्या पुढचा. सेम फोटो आला आहे, हा फोटो तो नाही आहे. ठीक आहे एक सेकंड. तुला कसं गायब करायचं भाई सांगा बताओ. सी 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 एक्झॉटिक ब्रीड कोणती तरी आहे, कॅन यूज फॉर फॉरेजिंग. ठीक आहे, टू सर्च फॉर फूड किंवा फीड. जेव्हा एखादा कळप असतो गायांचा, ठीक आहे, तर मग अशी कोणती एक्झॉटिक ब्रीड आहे, अशी कोणती ब्रीड असते जी सर्च सर्चिंगमध्ये निघते. ठीक आहे, सर्च करण्यासाठी यूज करतात. काय सर्च करण्यासाठी? फूड किंवा फीड. ठीक आहे, घास म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी, जे काही फीड असेल ते सर्च करण्यासाठी तिचा वापर होतो. प्रेझेंट सर ओमाला. ओके बघा, सी आन्सर आहे. बरोबर बरोबर, सर्वांचं बरोबर आहे. सी आन्सर आहे. ठीक आहे, सी बरोबर आहे, एकदम सी बरोबर आन्सर आहे. हे लक्षात ठेवण्याच्या गोष्टी, ठीक आहे, हे लक्षात ठेवण्याच्या गोष्टी आहेत. मोस्ट ब्युटिफुल कॅटल. अच्छा प्रगती, ओके, शायर आहे ती, त्यामुळं बहुतेक शायर लोक कसं ब्युटिफुल असतात. बरोबर, चला घ्या पुढचा. नेक्स्ट नेक्स्ट सांगा याचं. ECBE हरीशचं ई आलंय, रोहितचं डी येत आहे, संकेत सी, श्री बी. खूपच मोठं व्हेरिएशन आहे. नॉन एडिबल ऑइल असतं, मी हिंट पण देतो तुम्हाला, नॉन एडिबल असतं. ठीक आहे, त्याचं ऑइल नॉन एडिबल असतं जे आन्सर आहे. ठीक आहे, त्याचं ऑइल खात नाहीत आपण. बरोबर शुभम, एकदम. चला कास्टर आन्सर बरोबर आहे. हे बघा, हा चार्ट बघून घ्या. सेसॅमम मध्ये जवळपास 52%, ग्राउंडनटमध्ये मॅक्झिमम 45-50, कास्टरमध्ये सर्वात जास्त असतो 35-60% ऑइल पर्सेंट. ठीक आहे, सनफ्लावर सॅफ्लावरमध्ये 25-35, रेपसीड आणि मस्टर्डमध्ये 33, सोयाबीनमध्ये 20 आणि नायजरमध्ये 40-45. बरोबर बरोबर, हा चार्ट बघितलाच असेल, आधी वाचला असेल. अलग लक्षात, इथं आन्सर काय येईल आपलं कास्टर. ओके, बाकीचे बघून घ्या, बाकीचे बघून घ्या. चला घ्यायचा नेक्स्ट सांगा याचा. ह्या ज्या टर्म असतात ना, टर्म असतात ह्या महत्वाच्या आहेत, त्या कव्हर करू आज. जेवढ्या मॅक्सिमम जमतील तेवढ्या कव्हर करू. ओके, मिस्टर वैभव पण आलाय. चला जास्त आवाज येत नाहीये ना. तेवढा ऍडजस्ट करा आता. ओके, बी आन्सर सांगताय. बी 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 आन्सर सांगतायत. रॅबिंग आणि स्टॉकिंग, एकदम बरोबर वैभव, एकदम बरोबर. बघा, रॅबिंग आणि स्टॉकिंग हे कशात केलं जातं? टोमॅटोमध्ये. ओके, टोमॅटोमध्ये केलं जातं, टोमॅटोमध्ये केलं जातं. स्कफिंग, स्कफलिंग सांगा, स्कफलिंग. मग पुढं आपण सगळ्या टर्म कव्हर करू. स्कफलिंग सांगा. टोमॅटो बरोबर आहे, सर्वांचं बरोबर आहे. स्कफलिंग सांगा, स्कफलिंग, स्कफलिंग सांगा. आपल्याला फास्ट कव्हर करायचं आहे पूर्ण लेक्चर. 5:30 अक्षय सरांचं लेक्चर आहे, त्यामुळे आपल्याला फास्ट कव्हर करायचं आहे. लवकर आन्सर सांगा. ए कॅबेज, कॅबेज बरोबर. प्रगतीचं बरोबर आलं बघा. अजून कोण सांगतंय?
नाही स्कफलिंग बघा कॉफी मध्ये केली जाते, स्कफलिंग बघा, स्कफिंग असेल तर कॉफी, ओके, जर्किंग असेल तर बाजरा, सर्व वाचून घ्या बघा, स्कफलिंग असेल तर कॉफी, जर्किंग, बाजरा, ठीक आहे, पॅराबॉइलिंग, पडलिंग, डेपॉग नर्सरी, डेपॉग मेथड ज्याला म्हणतो आपण, बुशनिंग, ते साफ करण्याचं जे असतं त्याला पॅडीमध्ये करतात, ठीक आहे, अर्थिंग अप, रॅपिंग वगैरे करतात, ॲरोईंग करतात, रटूनिंग करतात, ॲरोईंग कशासाठी करतात रे, ॲरोईंग जास्तीत जास्त ब्रीडिंग होण्यासाठी, ठीक आहे, बघा पॉलिनेशन होण्यासाठी, रटूनिंग, मार्कोटिंग, ट्रॅशिंग, प्रॉपिंग, हे कशात करतात, ते बांधून ठेवलं जातं शुगर केन एकमेकांना, प्रॉपिंग त्याला शुगर केनमध्ये, ठीक आहे, फॉर्किंग जे असतं ते कॅरेटमध्ये केलं जातं, पुष्कर आलाय, पुष्कर, ओके, बघा फॉर्किंग कॅरेटमध्ये, पिकिंग जे केलं जातं बघा, पिकिंग केलं जातं मूगमध्ये, स्किफिंगमध्ये फसलो, ओके, पिकिंग केलं जातं म्हणजे उचलणं सरळ सरळ मूग आणि पीमध्ये, बघा पुन्हा काय, लॉपिंग, लॉपिंग लुसरमध्ये, एल एल वरून लक्षात ठेवा, लॉपिंग लुसरमध्ये, स्टेंटिंग जे असतं ते रोजमध्ये केलं जातं, क्युअरिंग, क्युअरिंग जे असतं ते कशात केलं जातं, क्युअरिंग वगैरे, क्युअरिंग तर टोबॅकोमध्ये केलं जातं, ठीक आहे, क्युअरिंग टोबॅको केलं जातं, पण तुम्हाला जर क्युअरिंग असेल आणि खाली ऑप्शन टी असेल तर टी ऑप्शन बरोबर आहे, ठीक आहे, क्युअरिंग, टिपिंग झालं, स्किफिंग झालं, हे कशात टीमध्ये केलं जातं, स्कफिंग आणि स्किफिंग नीट लक्ष देऊन बघा, वाचून घ्या नीट, स्किफिंग आणि स्कफिंग, आलं का लक्षात, क्लिअर सर्वांचं, क्लिअर, क्लिअर सांगा, क्लिअर असेल तर सांगा, नेक्स्ट घेऊ आपण लगेच, क्लिअर असेल तर सांगा, चला क्लिअर सांगा सर्वांनी एकदा, क्लिअर म्हणून सांगा, आपल्याला पहिले 20 क्वेश्चन सी एल आर, पहिले 20 क्वेश्चन आपले जनरल ॲग्रिकल्चरचे आहेत, ठीक आहे, ठीक आहे, आणि त्यानंतरचे जे 10 क्वेश्चन आहेत ते करंट अफेअर्सचे आहेत, ते खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे शेवटपर्यंत थांबा, 30 क्वेश्चनपर्यंत थांबा, फास्ट कवर करायचे आहेत आपल्याला, चला नेक्स्ट घेऊ, चला नेक्स्ट, नेक्स्ट सांगा याचं, रिझल्टचं काय झालं सर, रिझल्टचं काहीच झालं नाही, रिझल्ट एकदम आरामात आहे, तुम्हीच टेन्शनमध्ये, रिझल्ट एकदम आरामात येणार आहे, तुम्ही टेन्शनमध्ये, टेन्शन घेऊ नका, येईल रिझल्ट, प्रायमरी आफ्रिका, सेकंडरी इंडिया, बरोबर शुभम, बघा ज्यूट, ज्यूटचे दोन टाईप आहेत, ठीक आहे, व्हाईट ज्यूट, व्हाईट म्हणून ज्यूट एक असतं, त्याचं इंडो म्यानमार म्हणून ओरिजिन आहे, आणि जे टोसा असतं सेकंड टाईप त्याचं ओरिजिन आफ्रिका, ओके, आता या फॅक्च्युअल गोष्टी आहेत, ह्या पाठच करणं आहे, ओके, बघा यांनी पूर्ण हे वाचून घ्या, टिलियासी फॅमिली वगैरे असते, ॲव्हरेज यील्ड किती आहे ते महत्त्वाचं आहे, 13 क्विंटल ऑफ फायबर पर हेक्टर, फायबर निघतं त्याचं 13 क्विंटल, जर फायबर क्रॉप विचारलं खालीलपैकी फायबर क्रॉप कोणतं आहे, कॉटन येईल, जूट येईल, त्यामध्ये पुन्हा काय, इट इज पॉसिबल टू ऑप्टेन 20 क्विंटलपर्यंत फायबर यील्ड घेण्याची त्याची क्षमता आहे पर हेक्टर, ठीक आहे, ओके, चलो नेक्स्ट घेऊ आपण, हे वाचून घ्या, व्हाईट जूट इंडो म्यानमार आणि टोसा आफ्रिका, ओके, सांगा याचा नेक्स्ट, सांगा याचा आन्सर सांगा, चला बघा सी आन्सर येते, सर्वांचं सी आन्सर येते, बघा
त्यांनी विचारलंय काय, डॅश डॅश क्रॉप्स आर दोज सब क्रॉप्स सोन टू सप्लिमेंट द यील्ड ऑफ द मेन क्रॉप. ठीक आहे, एक्झाम्पल काय दिलं त्यांनी, मस्टर्ड ऑर कॅबेज विथ बर्सिम. बर्सिममध्ये मस्टर्ड किंवा कॅबेज जर लावलं तर ते सब क्रॉप म्हणून काम करतं ते. ठीक आहे, स्वतः आहे आणि ते काय करतं, सप्लिमेंट करतं कशाच्या यील्डला, जे बर्सिम जे तुमचं मेन क्रॉप आहे त्याला काय करतं, यील्ड सप्लिमेंट करण्यासाठी. खूप छान सर. ओ अक्षय चोळके सर आलेत, बघा अक्षय सर आले. अक्षय सरांचं लेक्चर आहे 5:30 वाजता. ठीक आहे, 10 मिनिटात आपल्याला कव्हर करायचे फास्ट. थोडेच क्वेश्चन राहिले, बघा याचा आन्सर आहे ऑगमेंटिंग क्रॉप. ठीक आहे, ऑगमेंटिंग बघून घ्या. नर्स क्रॉप म्हणजे काय असतं, की जे वीडचं इन्सिडन्स होतं, तुमच्या शेतात जर वीड येणार आहे तर नर्स क्रॉप काय काम करतं, की ते वीडचं इन्फेस्टेशन कमी करण्यासाठी, किंवा काय दिलंय, प्रिव्हेंट इरोजन कमी करण्यासाठी. ठीक आहे, आणि अजून काय दिलंय, प्रिव्हेंट एक्सेसिव्ह सनलाईट फ्रॉम रिचिंग टेंडर सिडलिंग. जे टेंडर सिडलिंग छोटे सिडलिंग असतात त्यांच्यावर एक्सेस सनलाईट पडू नये आणि ते वाळून जाऊ नये, त्यासाठी काय केलं जातं, नर्स क्रॉप लावले जातात. रिस्टोरेटिव्ह क्रॉप म्हणजे काय, बघा ते क्रॉप काय करतात, हेल्प करतात मेंटेन करण्यासाठी, काय फर्टिलिटी. आता रिस्टोरेटिव्ह वरूनच लक्षात येतं, रिस्टोअर करतं काय, फर्टिलिटी. ठीक आहे, पल्सेस आणि लेग्युम त्याचं एक्झाम्पल आहे. स्मोदर क्रॉप म्हणजे काय, जे काही थिक असतात, रॅपिडली ग्रोईंग क्रॉप असतात, फास्ट वाढतात, ते काय करतात, सप्रेस करतात. ठीक आहे, ग्रोथ ऑफ वीड्स. ओके, कळालं इथपर्यंत, वीडची ग्रोथ ते काय करतात, कमी करतात, सप्रेस करतात, थांबवतात, स्मोदर क्रॉप. ओके, घ्यायचं पुढचं. माझा मित्र आलाय साई कुमार आंध्र प्रदेश वरून, सरळ आंध्र प्रदेश वरून लाईव्ह, वेलकम ब्रो. चला नेक्स्ट घ्या, सांगा. एव्हेन्या फॅट्युआ अँड फायलेनिस मायनर आर कोणते क्रॉप येते, कोणते वीड्स आहे, सॉरी कोणते वीड्स आहेत सांगा. मंगेश तोरमाळे औरंगाबाद वरून लाईव्ह. बी आन्सर येते, बी सॅटेलाइट वीड्स. सॅटेलाइट वीड्स म्हणजे जादू, जादू. ओके, बी येते, बघा सॅटेलाइट वीड्स म्हणजे काय, की जो म्हणजे ह्युमन बिईंग असतो, ठीक आहे, आपण शेतकरी वगैरे असतात, ते काय करतात, वीडचे जे सीड असतात आणि जे क्रॉपचे सीड असतात यामध्ये कधी कधी ओळख होत नाही की कोणते क्रॉपचे आहेत किंवा कोणते वीडचे आहेत, तर ते मिक्स होऊन जातात आणि तसंच पेरणी वगैरे करून देतात. त्यांची हाईट पण सेम होऊन जाते सोबत म्हणजे सोबत वाढल्यामुळे त्यांची हाईट वगैरे सगळं एकमेकांसोबत सेम दिसतात ते. ठीक आहे, आणि नंतर काय करतात, ते हार्वेस्ट पण करतात वीड्स कशासोबत, याच्या क्रॉपसोबत, आणि त्याला काय म्हणतात, सॅटेलाईट वीड्स. अलग लक्षात, अलग लक्षात. अमरावतीवरून लाईव्ह रोहित, सोबत हार्वेस्ट केल्या जाते. हो सूरज, बरोबर, बुलढाणाहून लाईव्ह. शुभम, शेवट बघू कोण कुठून लाईव्ह आहे, या माणसाचा चेहरा बघा आधी फक्त, गौर से देखिए आणि सांगा कोण आहे, फादर ऑफ वीड सायन्स आहे, कोण आहे सांगा, बताओ. सर तुम्हाला भेटायचं होतं, ये ये इथं सारथीवर आहे. कृष्णा टीव्हीवरून लाईव्ह आदित्य, एक चहा पाठवून देवा, सांगा. चला, बी येतय, बी येतय, जेथ्रो टूल, जेथ्रो टूल. सर यू कॅन टॉक इन हिंदी, येस आय कॅन टॉक इन हिंदी, पण नको आता. सर इव्हनिंग सर, मी गुड इव्हनिंग सर, मी ऍग्रीचं नाही पण लाईक करायला आलो होतो. अरे वाचलो चिता, थँक्यू थँक्यू. नो डीजे, सॉरी आय कॅन टॉक इन हिंदी. ओके जेथ्रो टूल, बघा कोण कोण दिलं इथं, बघा वीड सायन्सचा कोण आहे, जेथ्रो टूल. ऍग्रिकल्चरचे आपले नॉर्मल बोरलॉक सगळ्यांनाच माहिती आहे. येलो रिव्हॉल्युशन म्हणजे ज्याला की आपण ऑइल सीड प्रोडक्शन म्हणतो, ठीक आहे, त्याचा कोण आहे, सॅम पित्रोडा, सॅम पित्रोडा येते, सॉरी ते टी आणि आर मध्ये स्पेस नाही आहे. फादर ऑफ ऍग्रिकल्चर इन इंडिया आपले एम एस स्वामीनाथन सर. ओके, ते पाठच असेल, बीड वरून लाईव्ह आहे सर. अरे वा, बघा नेक्स्ट सांगा, नेक्स्ट नेक्स्ट. शेवट सगळ्यांनी सांगा कोण कुठून लाईव्ह आहे, शेवट सांगा. आता क्वेश्चन बघा, क्वेश्चन कम्प्लीट करू आपण, क्वेश्चन कम्प्लीट करून घेऊ, सांगा. आता इझी क्वेश्चन आहे, इझी क्वेश्चन एकदम. सर प्लीज क्वेश्चन को एक बार हिंदी में बोल दिया करो. डीजे इंग्लिश में क्वेश्चन है ना, हिंदी में बोलने की क्या जरूरत है, आप पढ़ के आंसर कर दो सीधा.
राईस 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 आंसर येते. इथं सरळ दिलंय वॉटर लॉगिंगला मोस्ट रेजिस्टंट क्रॉप कोणता आहे. ठीक आहे, राईस तर आपण तसं पण पाण्याच्या खालीच लावतो, ठीक आहे, सबमर्ज कंडिशनलाच लावतो, त्यामुळे इथं काय कन्फ्यूज होण्याची गरज नव्हती. सगळ्यांचं डी राईस. ओके, ॲक्युरेट, एकदम बरोबर, सर्वांचं बरोबर आहे राईस, सर्वांचं राईस बरोबर आहे, एकदम बरोबर. 114 लाईव आहेत, सर्वांनी एकदा लाईक पण करून द्या, 114 लाईक करा पुढच्या क्वेश्चनसाठी. 118 लाईक करा, एकदा लाईक करा तोपर्यंत हा क्वेश्चन चालतो. चला, कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहेत, कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहेत, हा पण एक्सप्लेन करतो. केलंय आधीच, अरे वा, 91 झालेत, अजून पण बाकी आहेत, 10 बाकी आहेत, अजून 10 लाईक बाकी आहेत. अजून 10 करून टाका, 15 अजून कोण करत नाहीये, त्यांना त्यांचं त्यांना माहिती. इम्पॉर्टंट करंट क्वेश्चनची सिरीज घ्या ना सर, फ्युचर इन फ्युचर बिफोर एक्झाम. हो, नक्की घेईल, नक्की घेईल. 30 तारखेला मेन्स आहे ना, त्याच्या आधी नक्की घेईल. करंट अफेअर्सचं वेगळं घेऊ आणि नाबार्ड बँकेवर प्रोजेक्टचं वेगळं घेऊ. ठीक आहे, बघा, सी आणि डी मध्ये कन्फ्युजन होतंय, सी आणि डी मध्ये. बघा, त्यांनी सांगितलं काय, इट इज द रेशो ऑफ क्रॉप यील्ड टू द टोटल अमाऊंट ऑफ वॉटर यूज इन द फील्ड. ठीक आहे, यूज इन द फील्ड, फील्ड आला शब्द तुम्हाला याचा सांगतो मी. बघा, दोन्ही पण कन्सेप्ट सांगून देतो. बघा, यूज इन द फील्ड जर आलं तर याचा उत्तर येईल फील्ड वॉटर यूज इफिशियन्सी. फील्ड स्वतः जमीन आहे, ठीक आहे, जमीन आहे. क्रॉपचं पण सांगतो बघा, दोन्ही कन्सेप्ट इथं तुमच्या समोर आहेत. क्रॉप वॉटर यूज इफिशियन्सी आणि फील्ड वॉटर यूज इफिशियन्सी यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. त्यामध्ये फक्त एक फरक आहे. बघा, काय फरक आहे, क्रॉप वॉटर यूज इफिशियन्सी बघू आपण. ठीक आहे, इट इज अ रेशो ऑफ क्रॉप यील्ड, म्हणजे वरती क्रॉप यील्ड असेल. ठीक आहे, क्रॉप यील्ड टू द टोटल अमाऊंट ऑफ वॉटर डिप्लिटेड बाय द क्रॉप, म्हणजे क्रॉप स्वतः डिप्लिट किती करतो, कशाद्वारे, प्रोसेस ऑफ एव्हापोट्रान्सपिरेशन. ठीक आहे, ट्रान्सपिरेशन आणि एव्हापोरेशन दोन्हींना मिळून एव्हापोट्रान्सपिरेशन म्हणतात. त्या दोन्हींच्या याच्यातून ते एक क्रॉप असेल तर ते किती लॉस करतं, डिप्लिट करतं, त्याला म्हणतात क्रॉप वॉटर यूज इफिशियन्सी. स्वतः क्रॉप करते ते, ठीक आहे, स्वतः क्रॉप करते म्हणून क्रॉप वॉटर यूज इफिशियन्सी. ठीक आहे, क्रॉप इन अपॉन काय असेल, स्वतःचे क्रॉप डिप्लीट करतं काय, वॉटर. ठीक आहे, कशाद्वारे, एव्हापोट्रान्सपिरेशन. राहील का लक्षात. आणि खालचं बघा, फील्ड वॉटर यूज इफिशियन्सी असेल, फील्ड वॉटर यूज इफिशियन्सी असेल त्याला ते कसं, इट इज रेशो ऑफ क्रॉप इन, सेम याच्यासारखंच क्रॉप इन, पण काय खाली, टू द टोटल अमाऊंट ऑफ वॉटर यूज इन द फील्ड. फील्डमध्ये किती पाणी दिलं तुम्ही, एक फील्ड आहे तिथं किती पाणी दिलं टोटल. ठीक आहे, एक सेकंड, आया भाई, बघा, सॉरी, बघा आता बघा, अलग लक्षात दोन्ही कन्सेप्ट. क्रॉप वॉटर यूज इफिशियन्सी म्हणजे काय, की क्रॉपची यील्ड आणि त्याच्यासोबत रेशो कशाचा असतो, अमाऊंट ऑफ वॉटर जे की याने क्रॉपने कशाद्वारे डिप्लीट केलं, लॉस कुठून झालं, एव्हापोट्रान्सपिरेशन मधून. आणि फील्ड वॉटर यूज इफिशियन्सी म्हणजे काय रे, क्रॉप यील्ड अपॉन टोटल वॉटर, टोटल अमाऊंट ऑफ वॉटर यूज इन द फील्ड, जमिनीला पाणी किती दिलं. क्लिअर का सांगा, क्लिअर का दोन्हींचा डिफरन्स, क्लिअर का सांगा, डिफरन्स क्लिअर का. मग इथं उत्तर काय येईल रे, बघा, वॉटर यूज इन द फील्ड दिलंय म्हणजे काय येईल उत्तर, सी, बरोबर, सी उत्तर येईल, बरोबर का, क्लिअर. ओके, क्लिअर, सर्वांना क्लिअर. चलो, नेक्स्ट घ्या, सांगा नेक्स्ट. नेक्स्ट सांगा, चला, त्यात आणि एन टू विथ ट्रिक कधी घेणार, आजच घेणार होतो श्रेयांशी, पण तेवढा टाइमच भेटला नाही. नक्की घेऊ आपण, 2-3 दिवसाने नक्की घेऊ, त्यात आणि एन टू दोन्ही पण घेऊ, नक्की घेऊ. ई आन्सर येते, ई, डिबलिंग, सर्वांचं बरोबर आहे, बरोबर. सर, तुम्हीच सांगितलं होतं मला हे. अच्छा, अभिषेक, ओके, फर्टिलायझर शॉर्ट ट्रिक मध्ये घ्या, आहे माझ्याकडे ते पण, ते नक्की घेईल, नक्की घेईल. डिबलिंग, बरोबर, डिबलिंग. ब्रॉडकास्टिंग म्हणजे काय रे, सरळ सरळ असा हाताने फेकणं, ठीक आहे,
हिल ड्रॉपिंग म्हणजे जे हिलवर ड्रॉप करतात. ट्रान्सप्लांटिंग म्हणजे काय, नर्सरीतून आधी लावायचं, नर्सरीमध्ये लावणं, त्यानंतर वन टेन्थ एरियामध्ये लावणं, हा कालचा परवाचा क्वेश्चन आहे आपला, वन टेन्थ एरियामध्ये लावणं. ओके चला, ही येत आहे सर्वांचे बरोबर, ठीक आहे. आणि ड्रिलिंग हे प्लांटर आहे, ठीक आहे. बघा सांगा, सिल्क वॉर्मचा क्वेश्चन आहे, मलबेरी सिल्क वॉर्म. फर्टिलाइज फिमेल जर असेल तर किती एग्स देते ते दोन तासांमध्ये, दोन तासांमध्ये किती एग्स देते सांगा. फर्टिलायझरवर नक्की घेईल, टॉपिक वाईज नक्की घेऊ आपण. मुकुंदा डेली पण घेऊ आपण, ठीक आहे. सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे डेली घेता येईल मला. तुमचा रिस्पॉन्स असेल तर घेईल मी, ओके. म्हणजे असं काय नाही तुमच्यासाठी तुम्ही 10-20 आले म्हणजे घेणार नाही, असं नाही आहे. पण जास्त जण आले तर कसं, मग मला पण बरं वाटतं, चला आले सर्व क्वेश्चन तसे आणेल मी. बघा सी येते आन्सर आणि डी पण येते, आणि बी पण येते. अच्छा इथं चुकणार, बरोबर उत्तर आलंय बघा, 300 ते 500 सूरज म्हणतोय, पण इथं ऑप्शन नाही येणार आहे. 300 ते 400 बरोबर उत्तर आहे, ठीक आहे. इथं बघा 300 ते 400 बरोबर आहे, सी ऑप्शन, सी 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 सी. लातूर भेटलं का विशाल, अरे वा मस्त, कॉंग्रॅच्युलेशन. कोणाचं काय कोणाचं, ओके लाईव्ह पुन्हा, सॉरी सॉरी लाईव्ह आहे पुन्हा आपण. चलो बफर झालं होतं, बफर झालं होतं, बफर झालं होतं. क्लिअर का, सी आन्सर याचं, ओके सी आन्सर आहे, सी आन्सर. सांगा एकदा आहेत का सर्व, बघा 10-15 जण सगळे पळून गेले लगेच. ओके बघा नेक्स्ट, बघा सांगा, नॉट एक्झॉटिक शिप ब्रीड, खालीलपैकी एक्झॉटिक कोणती नाही आहे, खालीलपैकी एक्झॉटिक कुठली नाही आहे ते सांगा. हो अक्षय सरांचं लेक्चर आहे, 2 मिनिटमध्ये संपू आपण. चला फास्ट आन्सर सांगा, जे ऍग्रीचे असतील त्यांनी थांबा. अक्षय सरांनी, अक्षय सरांचं लेक्चर दुसऱ्या स्पीडने बघून घ्या, 5 मिनिटात संपू आपण, 5 मिनिटामध्ये संपू. सांगा याचा आन्सर सांगा, 5 मिनिटमध्ये सांगा. चलो पुढं करंट अफेअर्सचे पण क्वेश्चन आहे याच्यात आपल्याला. चलो बी आन्सर येतंय बरोबर, जैसलमेरी इंडियन आहे, ठीक आहे, इंडिजिनस ब्रीड आहे. चला पुढचं सांगा, पल्स रेट ऑफ चिकन, फास्ट सांगा आता, फास्ट, लवकर संपू आपण, फास्ट सांगा. कनू जगडे, आता नसेल होत बफर, बघ रिफ्रेश कर. पल्स रेट ऑफ चिकन सांगा, चिकनचा पल्स रेट हा का महत्वाचा आहे, कारण चिकनचं बॉडी टेम्परेचर सर्वात जास्त असतं, ठीक आहे. तर मग त्यामुळे त्याचा पल्स रेट पण महत्त्वाचा आहे, त्यासाठी पल्स रेट. बोथवाले फसले, हो बोथवाले फसले बरोबर. पल्स रेट, पल्स रेट 130 ते 160 बरोबर, 130 ते 160 एकदम बरोबर, सी आन्सर याचं पण, सी आन्सर. बी वाले बघा, बी वाले सी आन्सर आहे, ठीक आहे, सी आन्सर आहे, सी आन्सर आहे. जास्त असतं, हो बरोबर आहे, जास्त असतं. बघा याचं सांगा, दोन क्वेश्चन राहिलेत, फास्ट करून घेऊ, 5-10 मिनिटमध्ये करून घेऊ. करेक्ट, ओके शुभम मस्त. रॉंग येत आहेत माझे आन्सर आज, बघा ना मग तुम्हाला प्रीच्या रिझल्टची किती काळजी आहे, किती घाई झाली आहे तुम्हाला. इझी क्वेश्चन आहेत ना, मी इझी घेतले, सर्व इझी घेतलेत. तरी बघा सी ई, सी आणि ई आन्सर येत आहे. बघा लगेच एक्सप्लेन करतो, तुम्ही तोपर्यंत आन्सर पण टाकून द्या. बघा मुवमेंट ऑफ न्यूट्रियंट आयन्स, जे न्यूट्रियंटचे आयन्स असतात आणि जे सॉल्ट असतात ते अलॉंग विथ मुव्हिंग वॉटर, मुव्हिंग वॉटर, वॉटरसोबत न्यूट्रियंटचे आयन आणि सॉल्ट जातात, आयन पण जातात न्यूट्रियंटचे आणि सॉल्ट पण जातात, ह्याला काय म्हणू रे आपण. सी वाल्यांचं एकदम बरोबर आहे, ई कुठून आलं, नन ऑफ द अबो येत नाही. मास फ्लो म्हणतात त्याला, मास फ्लो म्हणतात, मास फ्लो. फक्त न्यूट्रियंट नाही आहे, फक्त सॉल्ट नाही आहे, दोन्ही मिळून चाललेत, न्यूट्रियंट आयन आणि सॉल्ट दोन्ही अलॉंग विथ मुव्हिंग वॉटर, हे तिन्ही गोष्टी चालल्या, त्याला मास फ्लो म्हणतात, ठीक आहे, मास फ्लो म्हणतात. बघा नेक्स्ट सांगा, बताओ
सर आयबीपीएस क्लर्क पोस्टपॉन होईल का तुम्हाला काय वाटतंय? नाही होणार, 25 तारखेला होणार आयबीपीएस क्लर्क, आयबीपीएस क्लर्क 25 तारखेला, 22 तारखेला आयबीपीएस पीओ, 30 तारखेला एएफओ. लिचिंग, लिचिंग नाही म्हणत संघमित्रा, लिचिंग नाही म्हणत त्याला. ए आन्सर येते, ए चुकतायत, चुकतायत. नीट बघून घ्या तुम्ही, चार्ट वाचला नाही का? कॉम्प्रिहेन्सिव्ह ऍग्रिकल्चर मध्ये चार्ट आहे बघा, चार्ट आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह ऍग्रिकल्चर मध्ये. ओल्डर न्यूज म्हटल्यावर श्रेया नीट वाचून घे बघा, प्रगतीने वाचलंय, अमृताने वाचलंय, त्यांचं बरोबर आलंय. ठीक आहे, अजून कोणाचं बरोबर आलं होतं? अक्षुचं बरोबर आलं होतं, अक्षुचं बरोबर आलं होतं. बघा बघा पुढचं बघा, मी सांगतो तुम्हाला बघा, गाडीवाले बघा. ओल्डर लिव्ज जर दिला असेल त्यांनी, ओल्डर लिव्ज, ठीक आहे, ओल्डर लिव्ज, तर कसं लक्षात ठेवायचं? एनपीके मग मो, ठीक आहे, एनपीके तर लक्षात राहतं. ठीक आहे सर, नंबर द्या तुमचा, देईल देईल. बघा एनपीके, ठीक आहे बघा, थांबा एक सेकंड, एनपीके मग मो, ठीक आहे, मग मो म्हणजे काय रे? एम जी एम ओ, राहील लक्षात मॅक्रोचं ओल्ड लिव्जवर. बघा ओल्ड लिव्ज जर म्हटलं तर एनपीके मग मो, आणि न्यू लिव्ज म्हटल्यावर काय रे? फेकू मा लक्षात ठेवायला लावलो तुम्ही, आधीच सांगितलं होतं मागच्या एका लेक्चर मध्ये सांगितलं होतं. बघा काय सांगायचंय त्यामध्ये, काय येतं? फेकू एम एन एस म्हणजे काय रे? माणसं, हे असं लक्षात ठेवायला लावलो तुम्हाला, बरोबर. आणि इकडे काय ओल्ड लिव्ज असेल तर एनपीके मगमो, ठीक आहे. आता कन्फ्युज नाही होऊ देणार, बघा एकदाच सांगतो, लक्ष द्या लक्ष द्या. ओल्ड लिव्ज असतील, ओल्ड लिव्ज असतील तर एनपीके मगमो, न्यू लिव्ज असतील तर फेकू माणसं. आता इथं बघा, खालचं बघा, हे सर्व सर्व सांगून देतो तुम्हाला, सर्व सांगून देतो. बघा डेड स्पॉट जर असतील तर कम्मो लक्षात ठेवायचं, ठीक आहे, कम्मो, ठीक आहे, डेड स्पॉट काय आहे? कम्मो. आणि विदाउट डेड स्पॉट जे बाकीचं राहिलं, इथला के गेला आणि एमओ गेला, हे तीन जे राहिले ते इथे येतील, ठीक आहे, विदाउट डेड स्पॉट. राहील का लक्षात? डेड स्पॉट म्हटल्यावर के एमओ, के एमओ, राहील का लक्षात? कम्मो लक्षात ठेवा, कम्मो लक्षात ठेवा, थ्री इडियट्स मधली हो तशी लक्षात ठेवा, काय फरक पडत नाही. आणि ह्याच्यात येलो वेन्स, तुम्हाला तर माहिती आहे नायट्रोजन आला म्हणजे येलो वेन्स होतात, येलो वेन्स होतात, नायट्रोजन मध्ये येलो होतात वेन्स, ठीक आहे, येलो होतात, हे तर लक्षात राहिलं. मग ग्रीनच एम जी, हे तर पाठ आहे आपल्या, हे तर पाठ आहे आपल्या. आता इकडे बघा, आता इकडे बघा, आता इकडे बघा, आता इकडे बघा, बघा न्यू लिव्ज जर असेल, न्यू लिव्ज, फेकू माणसं तुमच्या लक्षात राहिले, तुमच्या लक्षात राहिले. येलो व्हेन्स जर आलं तर सकू लक्षात ठेवा, इकडे कोण होती आपली? कम्मो होती. इकडे कोण आहे आपली? सकू. कोणी आहे का सकू तुमच्यात? सकू आहे का कोणी तुमच्यात? असेल तर राग देऊ नका, बोला. आपल्या ऍग्रीवाल्यांचे असंच लक्षात ठेवा, असंच लक्षात ठेवा, काही फरक पडत नाही. आणि ग्रीन व्हेन राहिल्या तर याच्यातला एस गेला आणि सी यू गेला, म्हणजे कोण राहिला? एफ ई आणि एम एन, ठीक आहे, फेरस आणि मॅंगनीज हे दोन राहिले, ठीक आहे, फेरस आणि मॅंगनीज, ग्रीन वेन. आणि ओल्ड आणि न्यू लिव, न्यू असल लिव्ज किंवा मिडल, हां सकूबाई बरोबर, तर झिंके. आणि टर्मिनल बर्ड्स असेल तर कॅब, ठीक आहे, कॅब, हे तर माहिती आहे. टर्मिनलवर काय थांबते रे? कॅब थांबते, बरोबर सकूबाई. काय भाई, बघा आलं का इथपर्यंत लक्षात? आलं का इथपर्यंत लक्षात? घ्यायचं का नेक्स्ट? घ्यायचं का नेक्स्ट? सांगा नेक्स्ट घ्यायचं का? नेक्स्ट घ्यायचं का सांगा? बघा हे झालं लक्षात, एनपीके मगमो, कमो, एनपी, एम जी. येलो वेन्स असेल तर नायट्रोजन, ग्रीन वेन असेल तर मॅग्नेशियम, न्यू लिव्ज असेल तर काय? फेकू माणसं, येलो असेल तर सकू, ग्रीन वेन असेल तर दोन बाकीचे राहिलेले, ओल्ड आणि न्यू, जे मिडलवाले असतात ते झिंक तर लक्षात राहतीलच, ठीक आहे. आणि टर्मिनल म्हणजे कोण? कॅब, ठीक आहे, कॅब. चला पुढचं सांगा. आता ह्याच्यावरून हा क्वेश्चन आहे, ठीक आहे, ह्याच्यावरून हा क्वेश्चन आहे. आता किती काळ आलाय तुम्हाला बघतो मी, सांगा बरोबर येतंय की नाही बघतो. बघा सांगा, ह्याच्यातले फक्त दोन शब्द बघायचे आहेत फक्त तुम्हाला, पूर्ण क्वेश्चन वाचण्याची गरज नाही, दोनच शब्द बघायचे आहेत फक्त. या दोन शब्दांवरून तुम्ही आन्सर देणार, या दोन शब्दांवरून आन्सर देणार तुम्ही. इथं दिलंय बघा, न्यू लिव्ह दिलंय आणि काय? वेन्स रिमेन ग्रीन, ग्रीन राहतात. सांगा आन्सर द्या. सूरजचा आन्सर आलंय, कोण सांगताय का? 119 लाईव्ह आहे, कोणीतरी आन्सर द्या. 105, चला सांगा आन्सर करा सगळे. बी 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 येत आहे सर्वांचं. एफ ई बरोबर, बरोबर, म्हणजे तुम्हाला कळालंय, कळालंय जे सांगितलं ते कळालंय.
जे सांगितलं ते कळालं बरोबर, जे सांगितलं ते कळालं. बघा ग्रीन वेन्स म्हटल्यावर येलो वेन्स म्हणजे कोण होतील आपली सकू, म्हणजे मग ग्रीन कोण राहील, एफई आणि एमएन. एमएन आहे का ऑप्शनमध्ये यामध्ये? नाही, सरळ सरळ एफई उत्तर आहे. ठीक आहे, चला घ्या, नेक्स्ट घ्या, नेक्स्ट घ्या. याला बघून घ्या एकदा, कर्ल टो पॅरालिसिस, कर्ल टो पॅरालिसिस. सकू गेली, हो सकू गेली प्रीतम. सांगा डी, डी म्हणतात रायबोफ्लेविन. रायबोफ्लेविनलाच अजून काय म्हणतात रे, व्हिटॅमिन कोणतं असतं ते? व्हिटॅमिन आहे ना रायबोफ्लेविन, त्याला काय म्हणतात, काय नाव आहे सांगा. रायबोफ्लेविन ठीक आहे, त्याचं नाव सांगा. कोण सांगतंय, कोण सांगतंय? बी टू, बी टू, बी टू, बी टू. ओके, सर्वांचं बी टू आहे. बघा कर्ल्टो पॅरालिसिस काय आहे, कॉज बाय रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी टू, व्हिटॅमिन बी टू डिफिशियन्सी. ठीक आहे, यंग चिकनमध्ये होतं, हे महत्त्वाचं आहे. जर क्वेश्चन असा आला की यंग चिकनमध्ये खालीलपैकी कोणता डिसीज होतो, तरी पण फक्त कोणता येईल, कर्ल्टो पॅरालिसिस. ठीक आहे, इट इज वन ऑफ द मोस्ट कॅरेक्टरिस्टिक साइन्स असोसिएटेड विथ व्हिटॅमिन डिफिशियन्सी रिझल्टिंग इन द कर्लिंग ऑफ चिकटोज. म्हणजे जे पाय असतात, ठीक आहे, जे तळवे असतात पायाचे, म्हणजे जो पायाचा इथं हे असतो, जॉईंट असतो, तो कर्ल होतो. ओके चलो नेक्स्ट सांगा. द सिम्पटम्स ऑफ ब्लॅक आर्म इन कॉटन अपियर्स. आता आर्म जर असेल, आर्म हे आर्म जर असतील, आर्म असतील तर काय येईल उत्तर? स्टॉक येईल की इंटरनोड येईल की स्टेम येईल की पुअर ट्विग्स येईल? बताओ. अशा पद्धतीने 1, 4 आणि 3 असे लाईक झालेले आहेत. सगळ्यांनी सबस्क्राईब पण करा आणि उत्तर सांगा. सी आन्सर येते, सी बरोबर, माधुरीचं बरोबर आलंय. प्रगती, प्रीतम, बाकीचे कुठं गेले? मी सांगताय मला लेट येत आहेत आन्सर. स्किप, सूरज म्हणतोय स्किप, स्किप करा. नाही जमलं तर स्किप सांगा, नाही जमलं तर स्किप सांगा. ओके स्किप, ओके काही प्रॉब्लेम नाही, स्किप जरी केला तरी. बघा सी आन्सर मिळत आहे, अश्विनीचं ए आलंय, बाकी सर्वांचं सी येत आहे आणि स्किप केलेत काहींनी. पूर्वाचं सी आलंय, वैभवचं स्टेम. ओके वैभव, बघा आन्सर बरोबर आहे स्टेम, मी आधीच सांगितलं होतं तुम्हाला. ठीक आहे, ब्लॅक आर्म म्हणजे काय, आर्म म्हणजे काय रे, जे झाड, आता हे जर झाड आहे आणि हत्याच्या फांद्या आहे, आर्म म्हणजे काय येईल, स्टेम येईल ना, स्टेम येईल ना, स्टेम. इथून जर इथून होणार आहे ना तो अटॅक. ठीक आहे, स्टेम, 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 ट्विग्स वगैरे नाही, ट्विग्स वगैरे नाही, स्किप बरोबर. स्टेम उत्तर आहे, स्टेम, स्टेम. जेव्हा बॅक्टेरिया कुठं अटॅक करतो रे, स्टेमवर. ठीक आहे, स्टेमवर अटॅक करतो तेव्हा सिम्पटम ऑफ ब्लॅक आर्म इन कॉटन अपियर्स. ठीक आहे, तेव्हा दिसतात सिम्पटम ब्लॅक आर्मचे. ओके क्लिअर, चला आता आता सुरू होतील करंट अफेअर्सचे, आता सुरू होतील करंट अफेअर्सचे क्वेश्चन. ठीक आहे, आता सुरू होतील करंट अफेअर्स, तर फास्ट उत्तर द्या. सांगा चला, लाईव्ह स्टॉक सेन्सस इज कंडक्टेड सिन्स, केव्हापासून घेतलं जातं लाईव्ह स्टॉक सेन्सस? बॅक्टेरियल डिसीज, हो प्रगती बरोबर. बी येत आहे काहींचं, काहींचं बी येत आहे. फास्ट सांगा, फास्ट फास्ट, करंट अफेअर्सचे क्वेश्चन आहेत, फास्ट कवर करून घेऊ आपण. हे असले क्वेश्चन येऊ शकतात, इजी येतात करंट अफेअर्सचे. हाय रितेश सर, अरे हाय अनुराग, बोल. चलो पूर्वाचं बी, 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 सर्वांचं बी येत आहे, सर्वांचं. अमोलचं बी आलं आहे, विवेकचं बी, ओके विलास बी. ओके चला, 1919 पासून. ठीक आहे, लाईव्ह स्टॉक सेन्सस कधीपासून चालू झालं रे? आता जस्ट 2019लाच झालं ना. ठीक आहे, 2019लाच झालं. कितवं झालं रे, 20 झालं ना, 20वं झालं ना, कितवं झालं सांगा, फास्ट सांगा, फास्ट. रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आहे का सर लेक्चर? रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये बघू अनुराग, तसं काही फिक्स नाही आहे. सांगा 20वं होतं बरोबर, म्हणजे किती होत असतील, किती वर्षांना होत असतील, किती वर्षांना होत असेल कंडक्ट, किती वर्षांना कंडक्ट होत असेल बताओ. पाच वर्षांना कंडक्ट होतं, घ्या पुढचा चला.
पुढचा घ्या, पुढचा घ्या, तुम्ही केलंय की नाही बघून घ्या. लाईव्ह स्टॉक सेन्सस महत्वाचं आहे, महत्वाचं आहे, महत्वाचं आहे, जस्ट आलेलं आहे. आणि मागच्या वर्षी एक पण प्रश्न नव्हता याच्यावर, एक पण प्रश्न नव्हता, त्यामुळे ह्यावर्षी विचारण्याचे चान्स आहेत, ह्यावर्षी विचारण्याचे चान्स आहेत, लक्षात ठेवा. ह्याचा आन्सर सांगा. चला, अप्रॉक्स दिलंय मी, अप्रॉक्स. ऑप्शन सी, सी 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 सी, शिवानीचं ए आलंय. ओके, बरोबर. बघा, 535 मिलियन, ठीक आहे, 535 मिलियन. आणि जी की वाढ, ही वाढ पण महत्वाची, 4.6% जी वाढ झाली आहे 2012 सेन्सस मधून, ठीक आहे, 2012 सेन्सस मध्ये जेवढं होतं त्यापेक्षा 4% वाढ झाली टोटल लाईव्ह स्टॉक पॉप्युलेशन मध्ये. चलो नेक्स्ट सांगा. 23 23 23 सेन्सस कव्हर करून घेऊ आपण, म्हणजे याचं टेन्शन जाईल आपलं, ठीक आहे. सेन्सस आज कव्हर करून घेतले, पुढं बाकीच्या गोष्टी पण कव्हर केल्यात, काही स्कीम पण आहेत. याचा आन्सर सांगा. चला, 23rd आन्सर सांगा, 23 आन्सर, 23 आन्सर सांगा. बी म्हणतायत, ए म्हणतायत. ओके, बघा, उत्तर इथं एच आहे, ठीक आहे. एक्झॉटिक, एक्झॉटिक ज्या आहेत क्रॉसब्रीड कॅटल पॉप्युलेशन, जे एक्झॉटिक किंवा क्रॉसब्रीड या दोन मिळून, ठीक आहे, एक्झॉटिक असतील किंवा क्रॉसब्रीड असतील, त्यांचं पॉप्युलेशन किती आहे रे, 50.42 मिलियन. 50 लक्षात ठेवा, 50 लक्षात ठेवा, फक्त 42 लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे, 42 लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे, 50 लक्षात ठेवा फक्त, ठीक आहे, 50 लक्षात ठेवा. सांगा, नेक्स्ट सांगा, नेक्स्ट सांगा, फास्ट फास्ट. फास्ट सांगा, 142 इंडिजिनस, बरोबर वेदांत. सांगा, पोल्ट्रीचं टोटल पोल्ट्री पॉप्युलेशन किती आहे कंट्रीमध्ये, पोल्ट्रीचं, पोल्ट्रीचं सर्वांचं झालेला दिसतोय अभ्यास, लाईव्ह स्टॉक सेन्सस केलंय सर्वांनी, मागच्या वर्षीच केलं असेल. बघा, बी आन्सर बरोबर आहे, 851 मिलियन. ओके, 851, 851 बरोबर, 851. चला नेक्स्ट घेऊ. सांगा, असे काही मिसलेनियस क्वेश्चन असतात ज्याच्याकडे आपण लक्ष देत नाही, मी कव्हर करून घेईन, तुम्ही फक्त सांगा, आन्सर सांगा किंवा स्किप करा. बॅकयार्ड 317, कॉमन जे असतात नॉर्मल ते 535. ओके शुभम, वैभव म्हणत होय सर. ओके वैभव, सांगा, MSP ए म्हणतायत, काही बी म्हणतायत, ए म्हणतायत, बी म्हणतायत, सी पण म्हणतायत, प्रतियोगिता परियर सी म्हणताय, ए बी, ए बी. बघा, इथं आन्सर आहेत आपले नमो मोदी, मोदीजी, ठीक आहे, मोदीजी. बघा, कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स, ज्याला आपण CCEA म्हणतो, ठीक आहे, तर त्यांनी चेअर कोणी केली ती, ठीक आहे, ती चेअर कोणी केली, मोदींनी, ठीक आहे, PM मोदींनी. त्यांनी काय केलं, अप्रूव्ह केलं इन्क्रीज इन MSP. असा जर क्वेश्चन आला उद्या की इन्क्रीज इन MSP हे कुणी अप्रूव्ह केलं, ठीक आहे, तर कॅबिनेट कमिटी अप्रूव्ह करते, CCEA, आणि ती चेअर कोणी केली होती असं विचारलं तर आपले मोदी साहेब. ओके, चलो, क्लिअर येतपर्यंत सांगा, याचं सांगा. एक डे कव्हर केला आहे, डेज पण इम्पॉर्टंट आहेत, एखादा डे येऊ शकतो. चलो बताओ, एक डे पण कव्हर केला आहे, डे विचारला जाऊ शकतो. सी, शिवानी म्हणते सी. सी म्हणताय, सी 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 म्हणताय. ओके, 18 सप्टेंबर, एकदम बरोबर आहे. 23 काय असतं रे, 23 फार्मर्स डे असतो, बरोबर. 2 सप्टेंबरला काय असतं ते सांगा, 2 सप्टेंबरला काय असतं, कोकोनट डे असतो का, कोकोनट डे, कोकोनट डे असतो का सांगा, कोकोनट डे असतो का,
18 सप्टेंबरला आपला बांबू डे, ठीक आहे. आणि 19 फेबला काय असतं, कोणती स्कीम लॉन्च झाली होती सांगा. स्कीम कोकोनट डे, बरोबर, एकदम सर्वांचं बरोबर आहे. 19 फेबला कोणती स्कीम लॉन्च झाली होती, 19 फेब 2015ला कोणती स्कीम लॉन्च झाली होती, सॉइल हेल्थ कार्ड, बरोबर, AGRDS, बरोबर, सॉइल हेल्थ कार्ड. आणि 6वी ॲनिव्हर्सरी म्हणजे काय म्हणतात त्याला, 6वा सॉइल हेल्थ कार्ड डे होता, ठीक आहे, 6वा सॉइल हेल्थ कार्ड डे होता 2021ला, बरोबर सॉइल हेल्थ कार्ड. चला पुढचं घेऊ, नेक्स्ट घेऊ. चला सांगा, ऑप्टिमम यूज ऑफ NPK हे का महत्त्वाचं आहे, हे पण करंटमध्ये का टाकलं आहे मी, कारण सॉइल हेल्थ कार्डमध्ये येतं हे, ठीक आहे. सॉइल हेल्थ कार्डमध्ये येतात जे पॅरामीटर्स, 12 पॅरामीटर्स, बरोबर, 12 पॅरामीटर्स असतात. तर त्यामध्ये ही इन्फो येते, मिसलेनियस इन्फो येते, इन्फॉर्मेशन येते मिसलेनियस, त्यासाठी घेतलं, ठीक आहे. ए आन्सर येतंय, ए, काहींचं सी येत आहे. ऑप्टिमम यूज काय पाहिजे, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम यांचा ऑप्टिमम यूज 4:2:1, एकदम बरोबर, सर्वांचं बरोबर आहे. 4:1, 4:1, 421, बरोबर, 421, 4:2:1, एकदम बरोबर. लास्टचे 3 क्वेश्चन राहिले, ठीक आहे. 2 सप्टेंबर कोकोनट डे, बरोबर आहे. चला सांगा, फॉरेस्ट रिपोर्टच्या म्हणण्यानुसार स्टेट कोणतं आहे असं जिथं हायेस्ट फॉरेस्ट एरिया आहे, फॉरेस्ट एरिया सर्वात जास्त आहे भारतामध्ये, फॉरेस्ट एरिया सर्वात जास्त कुठं आहे, एमपीमध्ये, एकदम बरोबर, एमपीमध्ये. सर्वात पहिलं माधुरीने आन्सर केलंय, सौरभ, स्पार्टन्स, शिवानी, ओके, एमपीमध्ये. तसा पण क्षेत्रफळाच्या दृष्टीने एमपी भरपूर मोठा आहे, ठीक आहे, ओके, सर्वांचा आन्सर बरोबर आहे. नेक्स्ट सांगा, चला, नाबार्ड बँकेबर प्रोजेक्टचे पण 1-2 घेतलेत क्वेश्चन, ते नंतर एकदम म्हणजे कव्हर करू आपण पूर्ण, ठीक आहे, पॉईंट टू पॉईंट कव्हर करू, पण सध्या आता MCQ फॉर्मॅटमध्ये घ्या. मोस्ट फेवरेट क्वेश्चन ऑफ IBPS, बरोबर आहे शुभम, त्यामुळेच घेतोय मी, हे कव्हर करणं आहे आपल्याला. अच्छा, बँक ऑफ महाराष्ट्रला आला होता का, मी ॲक्च्युली दिली नव्हती बँक ऑफ महाराष्ट्र, आला असेल मागचा क्वेश्चन का कोणता, अच्छा MPवाला का, मध्य प्रदेशवाला, ओके, याचं सांगा. चला, कॉस्ट ऑफ केज पर लेयर, ठीक आहे, एक लेयर असेल तर त्याला जो केज असतो ते बघितलं असेल तुम्ही, आपल्या बुकमध्ये पण असेल, बघा केज म्हणजे काय रे, तो पिंजरा टाईप असतं ते, ठीक आहे, पोल्ट्रीला, याच्यासाठी, चिकनसाठी. तर त्याची कॉस्ट काय असते ते महत्त्वाचं आहे, कॉस्ट काय असते, बरोबर आहे सर्वांचं. डी आणि काही काहींचं चुकलेलं पण आहे. AFO मीन्स देणार का सर तुम्ही, हो देणार. हाच अभ्यास चालू आहे माझा, तुमच्यासोबतच चालू आहे अभ्यास. मी तेच क्वेश्चन घेतो जे येऊ शकतात, कारण मला एक्झाम द्यायची आहे, मला उगाच तुम्हाला काही पण क्वेश्चन द्यायचे नाही, कारण मला पण एक्झाम द्यायची आहे ना. मी असलेच क्वेश्चन घेतो जे महत्त्वाचे आहे, ते माझ्या पण लक्षात राहतील, तुमच्या पण लक्षात राहतील, बरोबर ना. मला पण एक्झाम द्यायची आहे. 40 रुपये नाही स्पार्टन्स, 50 रुपीज, 50, ओके, लास्ट क्वेश्चन, रेडी का, चलो बताओ, लास्ट क्वेश्चन सांगा याचा आन्सर. सर ट्रिक घ्या ना, घेऊ नक्की शिवानी, एकच लेक्चर घेईल ट्रिकचं आणि 100% घेईल. AFO मेन्सच्या आधी 100% घेऊ आपण, ठीक आहे. सर तुम्ही कोणत्या बँकमध्ये आहात, अजून नाही आहे अक्षय, अजून नाही आहे. 17 तारखेला आता 8-10 दिवसांनी जॉईनिंग आहे माझी. 2 येत आहे, काहींचं A येत आहे. अच्छा, 2 म्हणजे 2 मीटर म्हणताय का, ओके, 2 आणि 1 म्हणजे 5 किंवा 2 मध्ये कन्फ्युजन आहे, 5 किंवा 2 मध्ये कन्फ्युजन आहे. 2 मीटर, एकदम बरोबर अनुराग, एकदम बरोबर, सर्वांचं बरोबर आहे. कोणी फर्स्ट आन्सर कोणी केलं, माधुरीनेच केलंय, पुन्हा माधुरीने, अरे वा माधुरी, मस्त. बघा, नाबार्ड बँकेबल प्रोजेक्टनुसार कंपोजिट फिश कल्चर जे असतं, आपण हा क्वेश्चन कंपोजिट फिश कल्चरचा घेतला आहे वाटतं, वेगवेगळ्या ब्रीड जर असतील तर त्यांना एकाच पॉइंटमध्ये कल्चर केलं जातं, घेतलाय ना, परवा घेतलाय आपण हा क्वेश्चन, त्याला कंपोजिट फिश कल्चर म्हणतात. तिथं वॉटर डेप्थ जी असेल पॉइंटची, जी वॉटरची डेप्थ आहे, ती किती पाहिजे. अच्छा, 2 म्हणजे मीटर, हो बरोबर,
बघा मिनिमम 2 मीटर दिले, म्हणजे कमीत कमी 2 मीटर, ठीक आहे, 2 मीटर, 2 मीटर आन्सर बरोबर आहे, 2 बरोबर आहे, ए आन्सर, ए ऑप्शन बरोबर आहे, ठीक आहे, क्लिअर सर्वांचं, क्लिअर, 27 पैकी 30 सर, अरे वा शुभ, मस्त. बघा AFO प्रीचा रिझल्टचं बोलायचं होतं, हे बघा आज कोणाचे किती बरोबर आले मला सांगा एकदा, कोणाचे किती बरोबर आले एकदा सांगा मला, 30 क्वेश्चन घेतले त्यातले किती बरोबर आले मला सांगा एकदा, चला एक सेकंड, PDF कहाँ मिलेगी, नीचे डिस्क्रिप्शन में लिंक है, ठीक है, प्रतियोगिता करियर, वहाँ पे एक लिंक है टेलीग्राम चैनल की, वहाँ पे मिल जाएगी. 23 बरोबर आले पल्लवीचे, बघा, आणि शुभम, शुभमचे किती आले 27, बघा आपल्यातच कुठंतरी डिफरन्स आहे ना रे, आपल्यातच कुठंतरी आहे डिफरन्स, डिफरन्स राहतोय आपल्यातच कुठंतरी, मग आपण तरी पण रिझल्टचीच का वाट बघतोय, रिझल्टचीच का वाट बघतोय, 26 24, बघा तुमच्यातच डिफरन्स आहे ना, इथंच एवढं कॉम्पिटिशन आहे, तुम्ही काय करायला पाहिजे सांगा, कुठलाही रिझल्ट त्याच्या टाइमवर येतो, जेव्हा यायचा तेव्हा येतो, तुम्ही फालतूमध्ये रिझल्टची वाट का बघता, म्हणजे मला समजत नाही मी कुठले, सर प्लीज रेकॉर्डेडमध्ये हो ठेवेल अनुराग बरोबर ठेवेल मी, कुठल्याही रिझल्टची वाट बघू नका, मी आजपर्यंत कुठल्याही रिझल्टची वाट बघितलेली नाही आहे, कुणालाही असं विचारलेलं नाही सर रिझल्ट कधी लागेल, कारण मला माहीत असतं माझं येणार आहे, नाही आला तर काय फरक पडतो, माझे एवढे रिझल्ट गेले काय फरक पडतो नाही आला तर, पुढच्या एक्झाम आहेत ना, कुणालाही माहीत नसतं, कुणालाही माहीत नसतं, IBPSचा जाबही कोणी नाही आहे, किती मोठा माणूस आहे ना तुम्ही, कुणालाच माहीत नसतं रिझल्ट कधी लागेल, उगाच फालतूमध्ये तुम्ही टाइमपास करता, त्याच्या जागी 2-4 MCQ वाचून होतील तुमचे, एखादा टॉपिक वाचून होईल, अभ्यास करण्यासारखं किती आहे बघा बरं, तुम्हाला आता 20 25 23 मार्क येत आहे, तुम्ही करंट अफेअर्स चालू केलं का आत्तापर्यंत, नाही केलं बरोबर, PDF हो सेंड करेल पल्लवी, PDF सेंड करेल, मला हे बोलायचं होतं, मला एवढे मेसेज येतात सर रिझल्ट कधी लागेल, रिझल्ट कधी लागेल, काय करायचं रिझल्ट आपल्याला, जेव्हा येईल तेव्हा येईल, गेला तर गेला रिझल्ट, सिरियसली रिझल्टचं काहीच टेन्शन नाही सर, आपला स्टडी 100% हो तेच ना अनुराग, 100% आपला स्टडी 100% ठेवायचा, काय फरक पडतो, उद्या तुम्हाला नाही, उद्या तुम्हाला कोणी विचारणार नाही तुझा रिझल्ट आला की नाही, कोणाला तुमचं घेणं देणं नाही, तुम्हाला काय करायचं, 1 एप्रिलला आपला फायनल रिझल्ट आला पाहिजे, हे महत्वाचं आहे ना तुम्हाला, सर खरंच तुमच्या एफर्ट्सला हो सुरेश थँक्यू, विचार करू नका ना रिझल्टचा, कुठलाही रिझल्ट असेल आजच जाऊ द्या, AFOचाच जाऊ द्या, AFOचा तर चिल्लर आहे रिझल्ट, कुठलाही रिझल्ट असो रिझल्टची वाटच बघू नका तुम्ही, कधीच बघू नका वाट, ती वाट बघितली ना रिझल्ट आला आणि खराब आला तर जास्त त्रास होतो, म्हणजे पुढच्या पेपरवर त्याचा इफेक्ट होतो, पुढच्या एक्झामवर त्याचा इफेक्ट होतो, म्हणजे मला हे बोलायचं होतं की तुम्ही वाटच बघू नका सरळ सरळ, जेव्हा लागेल तेव्हा लागेल, काय फरक पडतो, जेव्हा लागेल तेव्हा लागेल ना रिझल्ट, मी तर कुठलाही रिझल्ट बघत नाही, कधीच बघत नाही आला की नाही, कधी येईल, जेव्हा वरती येतं मला नोटिफिकेशन येतं की हां रिझल्ट आहे आज लेट इव्हिनिंग टुडे, त्यावेळेस समजून जातं ना, त्यावेळेस पण बघत नाही, मरू जाऊ दे जे होईल ते होईल, जेव्हा सगळे म्हणतात माझा आला तुझा आला माझा आला, तेव्हा मग मी करतो, डिमोटिवेट होतो सर स्टडी नाही होत, मग डिमोटिवेट, हां ना ते त्याचा विचार करून डिमोटिवेट होता, 15 डेजची विंडो असते मित्रांनो स्टे रेडी, हो म्हणजे 15 दिवसांचा तर गॅप आहे, 15 दिवसांचा गॅप भेटणार तुम्हाला, त्यावेळेस काय होणार तुमच्याजने सांगा बरं, त्यामुळे सांगतो की तुम्ही रिझल्टची वाट बघूच नका ना, माझं ऐका एवढी गोष्ट माझी ऐका, रिझल्टची वाटच बघू नका, जेव्हा लागेल तेव्हा लागेल रिझल्ट, बरोबर आहे ना, आता बघणार का रिझल्टची वाट बघणार का सांगा, विचारा कोणीतरी विचारा रिझल्ट कधी लागेल, आता कोणी नाही विचारणार, विचारा चला कोणीतरी विचारा, कोणीतरी एक चावरा येईलच तरी पण रिझल्ट कधी लागेल, अरे विचारा कोणीतरी, सगळे सांगतात तुमचा रिझल्ट काय येऊ, आपण आपलं स्टडी सुरू ठेवू, हो मग तेच करायचं असतं ना, तेच करायचं असतं सर स्टडी होत नाही झालं तर मग दुसरं कोणतरी सिलेक्शन घेऊन जाईल RS, जाऊ दे तू बस पुन्हा पुढच्या वर्षी प्रीच्या रिझल्टची वाट बघत, बरोबर ना, तूच सांग, तुला वाईट वाटू द्या आता पण तू सांग, तुझा जर स्टडी होत नाही रिझल्ट येत नाही आहे म्हणून, रिझल्ट असं नाही ना की लगेच दुसऱ्या दिवशी लावतात, तुला माहिती आहे ना प्रत्येक वर्षी काय होतं आहे, ठीक आहे, जे होईल ते होईल, हो तेच ना सूरज, जे होईल ते होईल, आता नाही असंच काहीतरी गायडन्स पाहिजे होतं, हो आता बघू नका वाट बघू नका, कारण कसं आहे रिझल्टची वाट बघता तुम्ही आणि जे सिलेक्शन घेतात ना, जे 884 जागा आहेत, 884 वाले काय करत असतील माहिती का, आता अभ्यास करत असतील, ॲटलिस्ट अभ्यास करा तुम्ही, हे याला त्याला विचारणं सोडून द्या, बरोबर रोहित द प्रो रेसलर,
आमचे मित्र आहेत, द खली सोबत आहेत, द खली सोबत आहेत पंजाबला, द ग्रेट खली. सर फक्त एक सब्जेक्ट वाचून झालाय, पूर्ण कव्हर होईल का? हो होईल होईल. सॉरी सर, रिझल्ट कधी लागेल? तुम्ही म्हटले म्हणून बोललो. तू ये आणि रूमला ये इकडे. हां सर, एंटोवर द्या एकदा प्लीज. हो एंटोवर घेऊ आपण लेक्चर, नक्की घेऊ एंटोवर लेक्चर. सध्या फक्त एवढं करा, रिझल्टची वाट बघू नका, जेव्हा लागेल तेव्हा लागेल रिझल्ट. ठीक आहे, तुमचं सेशन परत कधी आहे? उद्या घेऊ आपण सेशन. ठीक आहे, उद्या घेऊ, उद्या घेऊ सेशन. तोपर्यंत सर्वांनी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे आपल्या. ठीक आहे, तिथं टाकत असतो मी लेक्चर कधी आहे काय त्यावर सगळं टाकतो. आणि रोजचे रिडिंग टास्क येतात इंग्लिशचे, त्यावर ऑडिओ टास्क येतात, पुन्हा बाकीच्या पण गोष्टी. तुमचा रिझल्ट पण तिथंच पहिले पडेल. ऑनलाईन हॉस्टेलला राहता का सर? हो तिथंच राहतो. यावर्षी मॅथ सिलेक्शन MH मधून आणू सर? हो आणा ना, फक्त रिझल्ट नका आणू, प्रीचा रिझल्ट नका आणू, फायनल रिझल्ट आणा. प्रीचा रिझल्ट आणू नका, प्रीचा रिझल्ट येऊन फायदाच काय रे जर मेन्सचाच अभ्यास करत नाही तुम्ही. एकदा मेजर काय वाचायचं सांगा ना सर. कालच्या परवाची एक व्हिडिओ आहे माझी, त्याच्या एंडिंगला सांगितलेलं मी मेजर काय वाचायचं, सध्या रिझल्ट लागेपर्यंत काय वाचायचं. ठीक आहे, कोण म्हटलं? अजय. काल परवाची एक व्हिडिओ आहे, परवाची. ठीक आहे, 7 तारखेची व्हिडिओ आहे, त्यामध्ये लास्टला सांगितलं मी काय काय मेजर, सर्व टॉपिक लिहून दिलेत. सेशन पण करत आहे सर, 884 मध्ये तुमचं सेशन पण करत आहे सर. अरे वा, ते तर चांगलंच आहे माझ्यासाठी. सर इंग्लिश एक एक टॉपिकवर लेक्चर, हो नक्की ते पण घ्यायचं आहे आपल्याला. वीडमध्ये काय रीड करावं सर? वीडमध्ये सर्वच रीड करून घ्या, जेवढं होईल तेवढं रीड करून घ्या सध्या. सर पार्टीचं काय आहे? करू करू, लिंक द्या व्हिडिओच्या. हो लिंक देईल डिस्क्रिप्शनमध्ये, नंतर तुम्ही चेक करा वाटलं तर. ओके चलो, क्लिअर. चला बंद करू आपण आता. एक काम करा, अक्षय सरांचं लेक्चर आहे, अक्षय सरांच्या लेक्चरला जा. आणि किती लाईव्ह आहे थांबा, आपल्याला अक्षय सर लाईव्ह असतील आत्ता. सर्वांनी अक्षय सरांच्या लेक्चरला जा आणि त्यांचं लेक्चर करा लाईव्हला. ठीक आहे, आणि तिथं जमलं तर सांगा जाऊन रितेश सरांच्या लेक्चरवरून आलो आहे असं सांगा, रितेश सरांनी पाठवलं आहे असं सांगा. सांगताय का तिथं? सांगा सर्वजण, सांगा जाऊन 100, 104 सगळे जाऊन, सर्वजण सांगा. सर इन्स्टिट्यूट साठी ट्रिक द्या ना. हो ते पण घेऊ, ते पण घेऊ, सर्व आहे माझ्याकडे. पण कसं आहे माहिती का, एक सोबत सर्व घेता येत नाही ना प्रीतम, एक सोबत सर्व घेता येत नाही. जा चला अक्षय सरांच्या लेक्चरवर जाऊ सर्व, त्यांचं लेक्चर करू. ठीक आहे, खूपच लेट झालंय आधी. चलो चलो, काळजी घ्या सर्व, उद्या लेक्चर असेल आपलं. ग्रुपला जॉईन राहा बँकिंग्सला. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि सी यू. ओके, भेटू उद्याच्या लेक्चरमध्ये, भेटू. चलो बाय.